अभ्यासक नियमित लेखक फ्रीलान्सर जर्नलिस्ट त्यांना आम्ही सुचवलं होतं की बदलती जीवनशैली सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि एकूणच मराठवाडा आणि बदलती बाजारपेठ या अनुषंगाने हरित मराठवाड्याचं स्वप्न जर पाहायचं असेल तर काय करता येऊ शकेल यावर त्यांनी विचार मांडावेत. मी आता ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनचे निलेश, स्वरूप, रेणुका, सायली, चितळे सर, विजय अण्णा आणि सभागृहातील बंधू भगिनींना, आपल्याला हिरव्या मराठवाड्याचं स्वप्न बघायला सांगितलेलं आहे. तर इथून पुढे 7 वर्षांनी परत आपण इथं जमलो आहे असं गृहीत धरू. फास्ट फॉरवर्ड 7 वर्षानंतर बरोबर आपण 2 महिन्यानंतर मराठवाडा स्वातंत्र्य संग्रामाचे 75 वर्ष पूर्ण होतील 7 वर्षांनी. आणि त्या कार्यक्रमात जर आपण जमलो तर आपण काय बोलू शकू तर आपल्याला असं कदाचित म्हणता येईल की सलग 3 वर्ष म्हणजे 2023 साली सलग 3 वर्ष दुष्काळ पडूनही मराठवाड्यात एकाही ठिकाणी टँकर लागलेला नाही. याचं कारण 7 वर्षापूर्वी जे आपण नियोजन केलं होतं, जे स्वप्न पाहिलं होतं, त्या दृष्टीने आपण जो आराखडा केला त्यामुळे 2023 साली सलग 3 वर्ष दुष्काळ पडूनही लातूरपासून हिंगोलीपर्यंत कुठेही टँकर लागला नाही आणि पाणी पुरू शकलं. आणि बरोबर त्या उलट एकंदरीत पाण्याची जी गरज आहे, मुख्यत्वे करून शेतीतली गरज आहे, ती 10% कमी करता आली, उद्योगातली गरज 15% कमी करता आली आणि घरगुती वापरातली गरज 8% कमी करता आली. याचं कारण या मधल्या काळामध्ये आपण जे नियोजन केलेलं होतं त्यामध्ये सर्वसमावेशक जो सहभाग झाला, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी आणि तज्ज्ञ, मुख्य म्हणजे तज्ज्ञ, ज्यांचा आपण आता अजिबात विचार करत नाही. आपला असा जो भ्रम सध्या आहे की विकास म्हणजे फक्त आर्थिक संपदा ओतणे, बौद्धिक संपदेचा आपण यथेच उपेक्षा करतो, तशी न केल्यामुळे आपण मृदाशास्त्रज्ञ आणि भूगर्भशास्त्रज्ञ यांना विचारून सगळं पाण्याचं सगळं करत असल्यामुळे 2023 साली आपल्याला असं करता येऊ शकेल. आणि त्यामध्ये सगळ्यात आणखीन एक महत्त्वाची जी गोष्ट आहे की या मधल्या काळामध्ये जर आपण शेती संशोधन करताना पाण्याची गरज कशी कमी करता येईल, म्हणजे प्रत्येक टप्प्यावर पाण्याच्या पाऊल खुणा, वॉटर फुटप्रिंट या मोजून त्या जाहीर करणं, युरोपमध्ये सध्या ज्या पद्धतीने केलं जातं की कार्बन फुटप्रिंट आणि वॉटर फुटप्रिंट ह्या जाहीर करायच्या प्रत्येक क्षणाला. म्हणजे समजा तुम्ही तुमचा मोबाईल चार्ज करताय तरी देखील तुम्हाला किती वीज लागली, ती जर तुम्ही पायडल मारून मोबाईल चार्ज केला असता तर किती वाचली असती, प्रत्येक गोष्टीमध्ये पाणी किती लागलं, 1 लिटर दूध तयार करायला पाणी किती लागलं, 1 कप कॉफीला किती लागलं, ते कसं कमी करता येईल, असा ध्यास जर आपण सगळ्यांनी मिळून घ्यायचा ठरवला. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की केवळ सरकार नाही, सरकारची धोरणं नक्कीच अपेक्षित आहेत, पण केवळ सरकारमुळे विकास होत नाही. मराठवाड्याचं वनक्षेत्र 1.5%, लातूर जिल्ह्याचं 0.52%, याला केवळ सरकारला जबाबदार धरता येणार नाही. मराठवाड्यामध्ये किमान 2000 धनिक 100 कोटीच्या वर मालमत्ता असणारे असतील, जे सातत्यानं सप्ताह, प्रवचन यावर लक्षावधी रुपये खर्च करतात. यांनी यातला काही वाटा द्यायचा ठरवला तर युरोपमधला जो काही विकास झालेला आहे, विद्यापीठ, संग्रहालय जी स्थापन केलेली आहेत ती कोणी केलेली आहेत, प्रत्येक जी सत्ता आहे, बळ आहे, बौद्धिक बळ आहे, संपत्तीचं बळ आहे आणि राजकीय जे बळ आहे, याचा उपयोग आपण नेमका कसा करतो. मराठवाड्यामध्ये 3ही जण बेजबाबदार आहेत, म्हणजे बौद्धिक याला कोणी विचारत नाही, राजकीयचं लक्ष नाही आणि जे धनिक आहेत ते बेजबाबदार आहेत. असं असताना मराठवाड्याला वाचवणार कोण, यातनं आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर हा. आणि मुख्य म्हणजे ते स्वतःसाठी, इतरांसाठी नाही. आत्ता लातूर जिल्ह्यामध्ये सतत सगळेजण बोलत आहेत व्यापारी की इथून पुढे लातूरमध्ये गुंतवणूक का करायची, हे उस्मानाबाद, हेच बीडच्या बाबतीत होऊ शकेल,
पावसाचं प्रमाण कमी झालंय, जमिनीतलं पाणी गेलेलं आहे, जंगल अस्तित्वात नाही आहे, खनिजांचा पत्ता नाही, आपण स्वयंपूर्ण असावं अशी एकही नदी आपल्याकडे नाही, अशा वेळेला आपण एकत्रित मिळून काही करणार आहोत का? नाही. कल्पकतेचा दुष्काळ आपल्याकडे प्रचंड प्रमाणात आहे आणि फक्त भावनांचा महापूर आहे. जिकडं तिकडं आता एकत्रित काम करायचं म्हटलं की नदी खोल करायला घ्या. मला वाटतं विजय अण्णा आणखीन चितळे सर त्याबद्दल बोलतील की काय नेमकं, नदी ही राष्ट्रीय संपत्ती आहे, त्यामध्ये कोणीही मन मानेल तसा सहभाग करावा का, वाटेल तितकं खोल करावं का? ती जी माती बाजूला काढून ठेवलेली आहे, एका दिवसामध्ये 200 ते 400 मिलीमीटर पाऊस पडला तर त्या मातीचं काय होईल? पण याबद्दल काही विचारणं म्हणजे तो द्रोह ठरतो. तार्किक जाहीर भाषणामध्ये म्हणतात माता ते पायथा गेलं पाहिजे, पण प्रत्यक्ष न जाता त्यांच्यावर टीका करत नाहीत, गोडगोड बोलत सुटतात. यांनी आपली कामं चांगली होणार नाहीत. आपण फक्त एका पावसाची वाट बघावी मग त्याबद्दल बोललं पाहिजे, असं काटेकोर कठोर विश्लेषण आपण केलं तर आपल्याला पुढे जाताना विचार करता येईल की पाणी नेमकं कसं अडवायचं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सलग 9 वर्ष दुष्काळ आहे, पण तिथं इतकं कठोर आहे की कोणी जर चूक केली तर त्यांना तातडीनं शिक्षा होते. उद्योगांना नेमून दिलेलं आहे की तुमची पाण्याची गरज दरवर्षी किती कमी करायची, असं आपल्याकडे का करता येणार नाही? हे मद्य तयार करणारे जे कारखाने आहेत त्यांचं पाणी त्यांचं त्यांनी तयार करावं, त्या पाण्याचं रिसायकल केलंच पाहिजे, हे बंधन आपल्याकडे का येऊ शकत नाही? युरोप, कॅलिफोर्निया ह्या सगळ्या देशांमध्ये पाण्याचं रिसायकल आणि रियूज हे कंपल्सरी आहे. आणि मग तिथं कल्पकतेचा बहर येतो. बेसिनचं पाणी फ्लॅशला जोडता येईल का, घरगुती वापरात सांगायचं जर झालं तर? कोणतं पिकाला आपण पाणी कमी करू शकू, गव्हाचं पाणी कसे कमी करता येईल, तांदळाचं पाणी कसं कमी करता येईल, याबद्दल विचार होतो. उद्योगात प्रत्येक टप्प्यावर विचार होतो आणि अतिशय नवनवीन पद्धती येतात. शौचालयापासनं ते उद्योगापर्यंत सतत सर्वत्र हा ध्यास घेतला जातो. त्यासाठी सर्वांचा सहभाग असावा लागतो. हे फक्त सरकारचंच आहे किंवा स्वयंसेवी संस्थांचंच आहे असं म्हणून चालणार नाही. या अनेक अंगांनी आपल्याला विचार करावा लागेल. आता खरं तर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये का बाहेरच्या लोकांनी यावं? काय आहे आपल्याकडे? एक राष्ट्रीय पातळीची संस्था आहे का कुठली, शिक्षण संस्था? आपण असा का विचार करू नये की आपल्याकडे हवामान बदलाचं संशोधन करणारी एक संस्था औरंगाबादला असावी, हिंगोलीला जलसंवर्धन करणारं राष्ट्रीय पातळीचं संग्रहालय असावं, कृषी पर्यटनाची माहिती देणारं एक जागतिक पातळीवरचं संग्रहालय हे उस्मानाबादला असावं. असं जर झालं तर जागतिक पातळीचं इनपुट आपल्याकडे येऊ शकेल. ज्या गुजरातबद्दल आपण बोलतो त्या गुजरातची खरी विकासाची सुरुवात 1947 साली अमूलमुळे झाली. अमूलबद्दल तुम्हाला जास्त काही सांगायची गरज नाही. त्या अमूलनंतर 1971 साली साराभाईंमुळे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आलं. 1974 साली कुरियनमुळे रुरल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आली आणि त्याचे जे डायरेक्टर होते तुषार शाह यांच्यामुळे 2000 साली इंटरनॅशनल वॉटर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आली. यामुळे बौद्धिक संपदा गुजरातमध्ये आली. आपल्याकडे मराठवाड्यात असं काही आपण सगळेजण मिळून विचार करणार आहोत का? नाही. सगळे राजकीय पक्षाचे जे कोणते नेते असतील यांना या सगळ्या गोष्टीकडे बघून विचार करावा लागणार आहे. कारण काळाची आव्हानं, विशेषतः हवामान बदलाला आपण अजिबात गृहीत धरलेलं नाही आहे. राष्ट्रीय पातळीवर किंवा राज्य पातळीवर हवामान बदलाचा धोका ओळखून आपण वागत नाही आहोत. आणि पाणी व्यवस्थापन त्या काळात नेमकं कसं करायचं, जमिनीवर पाणी किती का कसं साठवायचं आणि जमिनीच्या आत कसं साठवायचं, आपण सतत जुन्या इतिहासाचे दाखले देत फक्त गोडवे गातो की आमच्याकडे मलिक अंबरनी असं केलं. आता काय करणार आहात? म्हणजे आता इतके मूर्खपणाचे नमुने आपण का दाखवत आहोत? त्यावेळेला एवढं सगळं चांगलं असेल तर? याचा विचार आपण जर केला नाही तर त्यातनं होणारी नासाडी आपल्याला कळणार. मुळामध्ये आपल्याकडे रेकॉर्डच नाही, याचं रेकॉर्ड काही करायचं आहे का? नाही. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये किती नासाडी करतो, ती जर नासाडी कळली तर आपण वाचू शकणार आहोत, मीटर लावलं तर आपण वाचू शकणार आहोत. हे फक्त पाण्याच्या बाबतीत नाही आहे, हे एकंदरीत विकासाचं पण आहे. शेतीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर काळाचा संदेशच असा आहे की एकट्यानं शेती करायचे दिवस संपले. 1 हेक्टर सरासरी एक शेती तुम्ही करू शकत नाही. युरोपमध्ये सध्या मी वारंवार उदाहरण देतो, कारण आपल्याला जर तिकडं वाटचाल करायची असेल तर दरडोई उत्पन्न, तिथं हवामान बदलाच्या काळात शेतकऱ्यांना दोन्ही बळ दिले जातात, आर्थिक पाठबळ आणि वैज्ञानिक.
काटेकोर शेती आहे तिकडे. अगदी मोजून पाणी द्यायचं, मोजून खत द्यायचं, मोजून कीटकनाशक घालायचं आणि त्यामुळे त्यांचं उत्पादन वाढतं. आपल्याकडं काट्याकुट्यातली शेती आहे. इतका फरक आहे, विज्ञानाचा अगदी मागमूस नाही आहे. आपलं हवामान जे खातं आहे ते अतिशय बेजबाबदार आहे, त्यामुळे ते कधी वेळेवर सांगत नाहीत. आणि त्यानंतर शेतीचं जो संशोधन आहे, अतिशय पावसाचा ताण सहन करणारं, ऊन सहन करणारं वाण तयार केलं आहे का? 53 डिग्री सेल्सिअसमध्ये टिकेल असा गहू आपल्याकडे आहे का? तो जगात आहे. 85% कोरड्या मागतीत उगवेल असा मका आपल्याकडे आहे का? नाही आहे. ही प्रायोरिटी नाही आणि हे खरं राजकारण आहे. हे होऊ नये यासाठी एक खूप मोठं राजकारण आहे, अर्थकारण आहे आणि त्याचे आपण सगळे बळी आहोत. हे बदलायचं असेल तर आपल्याला स्वतःची जीवनशैली बदलावी लागेल, तसंच सभोवतालचं राजकारण बदलावं लागेल. ही मागणी केली नाही तर आपल्याला काहीही पदरात पडणार नाही. या दोन म्हणजे पाणी आणि शेती आणि आपला एकंदरीत विकास हा वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी तर इतकी संधी आहे. याचं कारण असं आहे की कृषी पर्यटन हे कोणत्या भागात होऊ शकतं? हे अतिशय पाणी कमी असलेल्या भागामध्येच होताना आपल्याला दिसतं. सोलापूरजवळ कुर्डाखाला लोक येतात, मोठ्या प्रमाणात येतात, औरंगाबादजवळ येतात, अशी ठिकठिकाणी आपण करू शकतो. व्हॅल्यू ॲडिशन कशी करायची, त्याचं प्रशिक्षण कसं द्यायचं, एक पूर्ण इंडस्ट्री त्याच्याभोवती प्रशिक्षण देऊन करता येते, जी राजस्थानमध्ये राजस्थानमधलं टुरिझम हे अतिशय जबाबदार आणि अतिशय विश्वासार्ह मानलं जातं. आपण त्याच्या जवळपासही नाही होत. या सगळ्या म्हणजे सेंद्रिय शेतीचे जे प्रयोग आपण करतो आहे हे सगळे एकत्रित विचार करून करायला पाहिजेत. आपला जो आता फक्त विखंडित जो दृष्टिकोन आहे त्यातून आपल्याला हाताला काहीच लागत नाही आहे. शेवटी मला फक्त आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आज आपण इतक्या वाईट अवस्थेतनं जातो आहे, इथून पुढे आपण जर काही केलं नाही तर आपली वाटचाल ही इथिओपिया आणि सिरियाकडची आहे. जरेड डायमंड नावाच्या गृहस्थाचं अतिशय मोठा शास्त्रज्ञ कोलॅप्स असं एक पुस्तक 12 वर्षापूर्वी येऊन गेलेलं आहे. त्यात त्यांनी असं म्हणलं की कुठल्या सभ्यता आणि समाज हे पर्यावरणाला जपतात तेच टिकू शकतात, नाहीतर टिकू शकत नाहीत. याची अनेक उदाहरणं आहेत. आपली हळूहळू वाटचाल तशी चाललेली आहे. दरडोई पाण्याची उपलब्धता ही 1700 घनमीटर वर्षाला असायला लागते असा जागतिक आरोग्य संघटनेचा एक निकष आहे. आपल्या देशाचं सरासरी तेवढी आहे. देशाची कोकणामध्ये जवळजवळ 3000 आहे, विदर्भामध्ये 900 ते 1000 आहे, मराठवाड्यामध्ये ती आत्ताच फक्त 398 आहे. म्हणजे 60 लिटर दररोज इतकंच पाणी उपलब्ध आहे. आणखीन पुढच्या काळामध्ये जर पाऊस कमी होत गेला आणि भूगर्भातले साठे कमी होत गेले तर आपल्याकडं स्थलांतर मोठ्या प्रमाणात वाढेल. ते मजुरांचं स्थलांतर असेल, ते बौद्धिक स्थलांतर असेल, ते संपत्तीचं स्थलांतर असेल आणि इथे मग केवळ जातीचा आधार सांगणाऱ्या खंडणी वसूल करणाऱ्या संघटनांचा खूप मोठा सुळसुळाट होईल, जो आता सुरू झालेला आहे. आपलं सगळ्यांचं जगणं उद्ध्वस्त होईल. हे असं भीषण स्वप्न जर होऊ द्यायचं नसेल तर आत्तापासूनच आपल्याला या हरित स्वप्नाकडे जायचं असेल आणि दुष्काळाला भूतकाळ करायचं असेल तर खूप वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागेल. दुर्दैवानं काय, आपण शरीरानं 21व्या शतकात आहोत पण मनानं अजूनही 19व्या 18व्या शतकात आहोत. त्यामुळे पूर्वीचे अहंकार, पूर्वीचे ग्रह हे सोडून आपण येऊ शकत नाही. पर्यावरणाला सीमा नाही आहे हे आपण म्हणतो पण आपण त्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे का? नद्यांचं नियोजन करताना आपण खोरेनिहाय करतो आहे का? पर्वतांचं नियोजन करताना आपण एकत्र येऊन विचार करतो आहे का? ज्याच्यावर आपण अवलंबून आहोत त्याचा आपण एकत्र विचार करत नाही आणि त्यामुळे आपण आत्ता या शोचनीय अवस्थेतून जात आहोत. याच्या अनेक किस्से आपल्याला माहिती असतील. पाणी घेताना लोकांची अवस्था काय होते, पाणी नसल्यामुळे काय होते आणि महिलांची अवस्था काय होते हे आपण पाहिलेलं आहे. अशीच अवस्था दलितांची, आदिवासींची आणि अल्पसंख्यांची अतिशय वाईट आहे. त्याबद्दल कित्येक कहाण्या आपल्यापर्यंत येत नाही आहेत पण याचा अर्थ एवढाच आहे की दुष्काळ हा कुठल्या जातीला सूट देत नाही, कुठल्या वर्गाला सूट देत नाही. ज्यांच्याकडे पैसा आहे ते काही काळ याबाबतीमध्ये सुख उपभोगू शकतील परंतु या पुढचा जर खूप मोठा एक फटका आपल्याला बसला हवामान बदलामुळे, तो उष्णतेच्या लाटेचा असू शकतो, तो अवर्षणाचा असू शकतो, तर त्यावेळेला फक्त आपल्याला बघत बसावं लागेल. ते होऊ नये यासाठी आपण आत्ता हा जो अहवाल वाचत आहोत त्यानंतर कृतीला लागूया आणि या
हैदराबाद मुक्ती दिना 17 सप्टेंबरला आपल्याला पुढं काय वाटचाल करायची आहे याचं जर आपण डिझाईन तर 7 वर्षानंतर आपण पुन्हा या निमित्ताने भेटू आणि त्यासाठी ORFनं पुढाकार घ्यावा अशी त्यांना विनंती करतो. मला संधी दिली याबद्दल आभार. धन्यवाद.